पण आमच्या मंचकावरती या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। बेलवली संघाचे बिग सपोर्टर भारत शेट पाटील, त्याचदरम्यान आदरणीय मोनीश पाटील, या सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। गेम ऑन। यावेळेस पहिलाच बॉल सिद्धेश राऊत साठी मिसटायमिंग झालंय, जेलची संधी होती इथे मात्र ती गमावली आहे खरवई टीमने, आणि त्याच यावेळेस परिचय भोगत असताना यावेळेस इथे येत आहेत दोन धावा। चोवीस बॉल आणि अठ्ठावीस धावांची गरज, एक मापक लक्ष राजकडा मंडल गावदेवी कुलगाव टीमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय। एक संघ बॅटल, उप उपांत्य फेरीची लढत, या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पहिल्या सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल। यावेळेस ऑन साइडला मिड ऑनला मात्र इथे यावेळेस डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश होते, गणेशला मात्र संधी होती। जर कदाचित चेंडू एष्टांवरती आदळला असतं तर कदाचित एक वेगळं चित्र या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असं, कदाचित धावबाद देखील होऊ शकले असते सिद्धेश राऊत। एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती तीन, अठ्ठावीस धावांचं एक मापक लक्ष, कमी धावसंख्या तेवढं कठीण परिश्रम। यावेळेस मॅच मध्ये दोन्ही टीम, एका बाजूला राजकडा मंडल कुलगाव तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खरवई टीम। पहिले षटक यावेळेस युज इट, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, हा येतोय षटकार। थँक्यू डीसी, पंचांचा डिसिजन यावेळेस अंतिम असल्याची नोंद घ्या। षटकार आलाय, षटकाराच्या साह्याने आगाज केला जातोय, व्हॉट अ बॅटिंग। चेंडू येतो यावेळेस नो बॉल, चुकीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये। यावेळेस आपण पाहतोय करवई टीमच्या वतीनं चुकलं कुठे, यावेळेस सुरुवातीला मात्र दुष्काळ आणि दुष्काळात हा तेरावा महिना। यावेळेस रन्स मिळतील सात, संघाची धावसंख्या राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमची दहा धावा। यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच यावेळेस पेटाळत असताना इथे यावेळेस येतो चेंडू डॉट, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते टीम राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमची 1-0 दहा धावा। एक लकी फिगर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती, अठ्ठावीस धावांचं लक्ष असताना दहा धावा या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती। इथे यावेळेस शफल होऊन गेल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड द ऑफ लेग स्टंप। यावेळेस चेंडू जात असताना डाव्या स्टिकला सोडून पंच दर्शवतात यावेळेस व्हाइट बॉल, आयसीसी नियम क्रमांक 25 या ठिकाणी लागू होतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात, रन्स मिळती एक। एका धावेच्या मदतीने 11 धावा। इथे यावेळेस अजून एक चुकीची लाईन स्टार्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, गोलंदाज 30 पाचारण केले संघ नायक देवीदास भगतने, परंतु इथे घडलं काय, यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धावा आणि धावा पाहायला मिळतात, 12 धावा धाव फलकावरती, 3 चेंडू 12 धावा। यावेळेस इथे मात्र चेंडू पाडवरती आदळतोय, चेंडू पाडला ब्रश होतोय, इथे धाव मिळतीये एक, आणि नक्कीच लेखबाईच्या रूपानं यावेळेस संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाते। एका धावेच्या मदतीने टीम राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव हा संघ यावेळेस 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। अर्धा टप्पा या पहिल्या षटकामध्ये गाठलाय तो म्हणजे कुलगाव टीमने। यावेळेस ऑन साइडला फटका चांगलाय क्षेत्ररक्षक दिनेश, इथे मात्र प्रयत्न केले जात नाहीयेत। यावेळेस चेंडू जाईल सरळ वन बाउन्स ओवर दी लाईन, अजून एक चौकार।
थँक्यू 18 धावाचा फलकावरती अद्यापि 10 धावांची गरज या मॅच मधील पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल गोलंदाजा तिसरा यावेळी सिद्धेसाडी चांगला फटका येतोय लॉंग ऑफला वाईडिश लॉंग ऑफला आपण पाहतोय बादलला एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक समाप्त होत असताना 19 धावा अगदी धावा खोऱ्याने ओढल्या जातात येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज या मॅच मध्ये ती म्हणजे कुळगाव टीमला येणारे 18 बॉल 9 धावांची गरज चला बेलवली संघाचे संघनायक यांना विनंती करेल आपण या आमच्या समालोचन कक्षाच्या समोर इथे यावेळेस चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धेश राऊतचा परंतु यावेळेस चेंडू येतोय डॉट कोणत्या प्रकारची धाव इथे अंकित केली जात नाहीये या बॉलवरती एक एक डॉट चेंडू नक्कीच संघाचं पारड जड करेल गावदेवी खरवई टीमचं चुकलं कुठे 40 ते 45 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवायच्या होत्या परंतु इथे एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले नक्कीच इथे मात्र हा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आपण पाहिला यावेळेस चेंडू येते स्वेर एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते एक आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 2-0 20 धावा धावफलकावरती संध्याकाळचं हे सत्र प्रेक्षकांची तुफान गर्दी तुम्हाला पाहायला मिळते नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करेन यावेळी चेंडू होते ऑन साईडला अलॉंग द कार्पेट एकच धाव एका धाबेच्या मदतीने संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीम आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या 21 येणारे बॉल शिल्लक असतील तब्बल 16 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज 16 बॉल 7 धावा गोलंदाजी मार्गवती गोलंदाज बादलला पाहतोय यावेळेस दुसरं षटक इथे यावेळेस लाईन चांगली आहे सबमरीन डिलेवरी अगदी रस्त्यांच्या लगत आपण पाहतोय एक चांगला चेंडू अगदी रिलीज झालाय यावेळेस पंच दर्शवतात यस नो बॉल पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळते काय घडलंय मैदानावरती सातत्याने म्हटलं जातंय क्रिकेटमध्ये घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात यावेळेस हेच चित्र खरवई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे मात्र नशिबाची साथ लाभत नाहीये नशिबाची साथ लाभते ती म्हणजे राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमला 2 अक्षरांचं तुमचं लक 2.5 अक्षरांचं तुमचं भाग्य आणि 3 अक्षरांचं तुमचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत तुमची नेहमीच क्रिकेटमध्ये कामाला येते यावेळेस मेहनत करत असताना राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघा फ्रीजची संधी धावसंख्या धावफलकावरती 22-22 धावा दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला मुख्य पंचाच्या भूमिकेत बाला इकारे सर आणि नक्की स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत सर एक चांगली स्पर्धा या मॅच मध्ये पाहायला मिळेल शेवटची अंतिम टप्प्यामध्ये एम टेपली आहे नक्कीच आजचा दिवस यावेळेस अलॉंग द कार्पेट पटका चांगला आहे यावेळेस चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग मिड विकेटच्या मधोमध चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत मिळतील या एक धावा एका धावेच्या मदतीने संघ इथे मात्र यावेळेस पुढे सरकतोय 23 या आकड्यावरती सातत्याने क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलने हा सामना जिंकता येईल राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला हे माहितीये सिद्धेश राऊतला हे माहितीये तेजस मेहरला यावेळेस येते पुन्हा एकदा सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस घडलं काय पहिला गडी काढत यावेळेस सिद्धेश राऊत बॅक टू द पॅवेलियन इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत पहिला अडसल दूर केलंय गावदेवी करवई टीमने
धाव संख्या फलकावती 24 धावा अद्यापि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल या मॅच मध्ये। बादल यावेळेस दुसरं षटक इथे तेजससाठी 50 वेग होता परंतु यावेळेस पंच दर्शवतात हा चेंडू असेल खराब बादलचा यावेळेस धाव मिळते 1 फक्त 3 धावांची गरज उर्वरित बॉल शिल्लक असतील 13 बॉल आणि 3 धावांची गरज म्हणजे 3-13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये। इथे यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय तेजस मेहर चेंडू येतोय डॉट धाव संख्या स्थिरावली आहे धाव संख्या धावपलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळत नाहीये नक्कीच सामना यावेळेस एका बाजूने झुकलेला पाहायला मिळते येणारे 12 बॉल आणि 3 धावांची गरज। बारा बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये हे निर्णायक षटक असेल गावदेवी खरवई टीम साठी दिनेश राईट आर्म राऊंड यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंच यावेळेस नकार देत असताना थोडीशी लाईन यावेळेस मिस केली आहे गोलंदाज दिनेशने पंच यावेळेस हाईट फॅक्टर एक्झॅक्टली लाईन कुठे चेंडू लँड कुठे झाला नक्की से पाहतात यावेळेस चेंडू हाईट फॅक्टर उंची पाहिली जाते त्यावेळेस पंच अगदी जाळ्यात अडकवतात बॅट्समनला यावेळेस नकार येतोय बाळा सर सांगत असताना चेंडू होते डॉट फुल टॉस बॉल इथे मात्र परवणी होती सुदर्शन साठी यावेळेस अजून एक चेंडू डॉट सलग लागोपाठचे 2 चेंडू येतात डॉट इथे मात्र मॅच मध्ये वापसी करेल का हा खरवई संघ मी सांगितलंय या मॅच मध्ये हे निर्णायक षटक असेल गोलंदाज दिनेशचा 2 चेंडू सलग लागोपाठचे येत आहे डॉट व्हॉट अ मॅच येणारे 10 बॉल 3 धावा। इथे यावेळेस बॅटची कडा यावेळेस इथे मात्र देवीदास भगत चांगला प्रयत्न करत असताना अजून एक चेंडू येतोय डॉट जबरदस्त गोलंदाजी दिनेशची आपल्याला पाहायला मिळते कदाचित 40 ते 45 धावा असत्या तर या मॅच मध्ये संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत मॅच तुम्हाला पाहायला मिळाली असती यावेळेस गावदेवी करवई टीम कडून सामना इथे मात्र इझी होता राजक्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव टीम साठी यावेळेस येणारे 9 बॉल शिल्लक 3 धावांची गरज। दिनेश पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगलाय सुदर्शनच्या बॅट मधून यावेळेस क्लासिकल टिपिकल ब्रँडेड षटकार इथे सामना जिंकलाय राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीम ने। नायक